मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येमध्ये जाणार नाहीत. उद्या एकटं जाण्यापेक्षा 22 जानेवारी नंतर सर्वांना घेऊन दर्शन घेणार मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येमध्ये जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा. तुमच्याकडे फक्त नागपूर स्टेशनवरील फोटो, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो. फडणवीसांच्या ट्विट नंतर संजय राऊतांचा निशाणा. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. स्पीड पोस्टनं ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार. भाजपकडून राजकारण. राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलावलं नाही. आम्ही राजकारण न करता आनंदोत्सव साजरा करणार, संजय राऊतांची टीका. 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार. राम भक्तांसाठी महत्वाची बातमी. उद्यापर्यंत अयोध्येमध्ये येणाऱ्या ट्रेन रद्द, तर अयोध्येमधील शाळा कॉलेजेसना 23 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर. राम मंदिर सोहळ्याचा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट. देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस. आरक्षण घेऊनच येणार, जरांगेंचा निर्धार. आज नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. आंदोलनानं जनतेला त्रास होईल, जरांगेंनी आंदोलन थांबवावं. मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन. मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार. यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या. नोंदी न सापडलेल्या गावामध्ये फेर तपासणी करा. मुख्यमंत्री शिंदेंचे बैठकीमध्ये निर्देश. संविधानाचा आदर करायला हवा. आजच झालं पाहिजे, याच तारखेला मिळायला हवं, असा हट्ट नको. जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. दादागिरीची भाषा करू नये. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा. मराठा आरक्षण न दिल्यास नेत्यांना गावात प्रवेश नाही. जरांगेंकडून पुन्हा गावबंदीचा इशारा. जरांगेंची मूळची भूमिका मान्य. टिकणाऱ्या आरक्षणासाठी प्रयत्न सुरू. जरांगेंनी सरकारला वेळ वाढून द्यावा. मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घ्याल तर तुमचं राजकीय अस्तित्व संपवायला वेळ लागणार नाही. मातोलीच्या सभेतून जरांगेंचा राजकीय नेत्यांना इशारा. सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचा शासनाकडून निर्णय, मात्र प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी पुलाच्या बांधकामाला रेल्वे प्रशासनाकडून तूर्तास स्थगिती. राजधानी मुंबईमध्ये पोलिसांचा तुटवडा. 12,000 जास्त पदं रिक्त. माहिती अधिकारातून रिक्त पदांची आकडेवारी समोर. राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावर 30% सूट. उद्या कार्यक्रमांना जाताना नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा निर्णय. पुणे ते लोणावळ्या दरम्यान लोकल आज बंद राहणार. तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामामुळे पुणे ते लोणावळा 12 रेल्वे फेऱ्या रद्द. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कुर्ल्यातील गणेश मंदिरामध्ये स्वच्छता. मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री सहभागी. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मुलुंड माटुंगा मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत, तर हार्बरवर कुर्ला वाशी मार्गावर दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक.